प्रवासी कृपया लक्ष असू द्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी असलेली गाडी पुण्याचं काहीच कळत नाही. मुंबईहून पुण्याला जाणारी मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आहे. ही गाडी 2:45 फ्लॅट क्रमांक 2 वर माझं वॉलेट मुंबईला जाण्यास प्लॅटफॉर्म क्रमांक 2 मुंबईला जायचे वाहन हा अनाउन्समेंट करतोय. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जाणार मुंबई होईल. अरे गप्प रे समाप्त. पुन्हा पुन्हा नाही पुन्हा याच्यात राहिला कसा जाऊ आता मुंबईला. त्यातल्या त्यात ही पुणेकरची माणसं म्हणजे एक नंबरची. हाय 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 रांगेत आहे. जोक जोक. तुम्ही पुणेकरचे का? हो म्हणजे प्रश्नच नाही पुण्याचा. मी मुंबईकरचा. मग मी काय करू? तुम्ही काय करू? त्याचं काय झालं ना, मी आता प्लॅटफॉर्मवर येत होतो ना तर कोणीतरी माझा वॉलेट मारला. काय सांगता भारी पंचायत. हो अहो आता मुंबईला जायची माझी पंचायत झाले. 85 रुपयाचं तिकीट कसं काढू त्याचंच टेन्शन आलंय. बघा भोगा आपल्या कर्माची. तुम्ही काही मदत करू शकता का? करणार अहो का नाही करणार. अहो मुंबईला असंही पुणेकरच मदत करतात. ते कोणीतरी म्हटलं ना पुणे तिथे काय उणे. अहो इथे चणे खायचे वादे झालेत. देताना 85 रुपये देणार देणार नक्की देणार. अहो मुंबईला मदत ही पुन्हा नक्की करणार. बरं मला सांगा अगदी सुसंस्कृत घरातले दिसताय तुम्ही. आहेच मी. देताय ना 85 रुपये देणार का नाही देणार. लग्न वगैरे झालंय का तुमचं? हो झालंय ना. अरे वा कोणाशी? म्हणजे बाईशीच झालं असेल. हो बायको आहे ना तुम्हाला का? पुणेकरांना नसते? नाही असते ना, पुणेकरांना सुद्धा बायको असते पण ती लग्नानंतर. मुंबईला काय बुवा भॅड आहे. कधी देताय ना 85 रुपये? देणार नक्की देणार. असं काय मदत करणार ना मी तुम्हाला. बरं मला सांगा तुमच्या बायकोकडे मोबाईल आहे का? हो आहे ना. मग माझा नंबर द्या. नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. हो तसं नाही म्हणालो, म्हणजे माझा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये घ्या, तो तुमच्या बायकोला द्या. तुमच्या बायकोला सांगा या नंबरवर 100 रुपयाचा रिचार्ज पाठव. तिथे तिने 100 रुपयाचा रिचार्ज केला, तिथे मी तुम्हाला 100 रुपये दिले.